नमस्कार, मी मनोरमा रामचंद्र फारसाकडे, सौ मनोरमा सुधाकर इंगळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची अकोला येथे शिल्पनिर्देशिका ड्रेसमेकिंग या पदावर कार्यरत आहे। तर बघा, कोरोना संक्रमणाचा कालावधी सुरू आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला कापडापासून, साधारण कापडापासून हँड ग्लोव्स कसे तयार करायचे ते सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही लॅगेजसुद्धा वापरू शकता, लहान मुलींची किंवा लेडीज बऱ्याचदा ते लॅगेज जुनी झाल्यामुळे टाकून देतात। तर लॅगेज यासाठी वापरायची की तो कापड स्ट्रेचेबल असते आणि फिटिंगला चांगला असते, परंतु आपण कापडापासून सुद्धा बनवू शकतो। तर मी हे कापड घेतलेलं आहे आणि हे कागदाची शीट घेतलेली आहे। तर असा एक साचा तयार करून घ्यायचा। आपला असा हात ठेवून हा साचा तयार केलेला आहे, तयार करून घ्यायचा आणि तो असं कापडा ठेवायचा आणि असं आखून घ्यायचा। खरे आखून घेतलं, आता याच्यावर आपण अशी शिलाई मारून घेऊ। अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आणि हे आजूबाजूचा कापड कापून घ्यायचं। इथे जमल्यास तुम्ही इलास्टिक सुद्धा टाकू शकता। हे दोन इथे हे कापताना इथे असं थोडंसं कट मारायचं, चारी पाची बोटामध्ये। आता आपण याला सरळ करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे आपण हा कापड सरळ केला। इथे आपण इलास्टिकसुद्धा टाकू शकतो। सध्या माझ्याकडे इलास्टिक अवेलेबल नाही आहे, मार्केट बंद असल्यामुळे इलास्टिक आणू शकले नाही। कापड घरी होता म्हणून मी तो वापरला आणि हा असाच आपण आता दुसरा तयार करू। बघा, अशा प्रकारचे हँड ग्लोव्स तयार झालेले आहे, कापडापासून तयार केलेले, आणि आपल्या हाताचं सुद्धा संरक्षण होते। नक्कीच तुम्हाला आवडले असतील। थँक्यू, बाय बाय।